नमस्कार, मी केशव भागवत। झुंजारनेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर। हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी बंधनकारक। ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती द्यावी लागेल। महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री। सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपला पराभूत करणं सोपं होईल, ममता बॅनर्जी। ST कर्मचाऱ्यांच्या 3% वेतनवाढीचे परिपत्रक काढले। 10 वर्ष सेवा झालेल्यांचा पगार 5,000 वाढणार। आणि मुंबई पुणे कोकणात पावसांची संततधार। 3 डिसेंबर पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार कोसळण्याची शक्यता। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यातील 3,000 शाळा आज सुरू करण्यात आल्या आहेत। शहरी भागातील 1 ते 7 आणि ग्रामीण भागातील 1 ते 34 वर्ग भरले आहेत। जवळपास 2 वर्षानंतर शाळा खुल्या झाल्याने वर्गात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेचा 1 दिवस भरवण्यात आला। माझे नाव नेहा उमेश कुलकर्णी आहे। तर मी आज सर्वांना सांगते की शाळा आज आपली सुरू झाली आहे, पण मला खूप छान वाटते। आज आपले नवीन आपले फ्रेंड असते ते सुद्धा आज आपल्याला भेटले आहे, कारण की शाळा सुद्धा आता उघड्यास असायला पाहिजेत, कारण की कुणाचे अभ्यास होत नाही, कुणाच्या फोनमध्ये प्रॉब्लेम येते, कुणाला आवाजच येत नाही, म्हणून त्याच्यापेक्षा शाळा उघडलेलीच बरी, सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळता येईल आपल्याला। धन्यवाद। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पालकांच्या मनात संभ्रम असला तरी शाळांनी सुरक्षतेच्या बाबतीत खबरदारी घेतली आहे। ज्या शिक्षकांनी कोविड लस घेतली नाही त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच शाळेत येण्याच्या सूचना संस्थाचालकाकडून करण्यात आल्या आहेत। 2 वर्षानंतर मित्र आणि शिक्षकांची भेट झाल्यानंतर या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली असताना राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत। मात्र नियमातील एक नियम व्यापारी वर्गावर अन्यायकारक असल्याचं व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आलंय। जर ग्राहकाने जर मास्क नाही लावला तर त्याला 10,000 रुपये दंड, असे आदेश वरूनच निघालेले आहेत। हे आदेश व्यापाऱ्याच्या हिताचे नाहीत। हे आदेश समजा ग्राहकाला आम्ही विनंती करू, पण जर ग्राहक मास्क न लावता आला तर ती कारवाई ग्राहकावर करावी, व्यापाऱ्यावर नाही, अशी विनंती आम्ही प्रशासनाला करतो। नव्या नियमावलीनुसार एखाद्या दुकानात ग्राहक विना मास्क आढळल्यास दुकानदाराकडून दंड वसूल केला जाणार आहे, आणि याच नियमावलीस व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे। ग्राहकांच्या बेजबाबदारपणाचा भूर्दंड व्यापाऱ्यास का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। आधीच कोरोनामुळे व्यापारी अडचणीत आहेत, असा असताना हा नियम लावून व्यापाऱ्यास वेठीस धरू नका, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। मागील 28 दिवसापासून ST कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी बीड आगारात काम बंद आंदोलन करत आहेत। परिवहन मंत्र्याबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत। मात्र आजतागायत कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात आला। मला जरी निलंबित केलं असलं काय तरी मी माझ्या भूमिकेवर किंवा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, आणि मीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक ST कामगार हा त्याच्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत ST महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी कामावर जाणार नाही, हा मात्र तो त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा निर्णय ठाम आहे। आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ST महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करून राज्य शासनाचा दर्जा द्यावा, ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे। बीड जिल्ह्यातील 8 ST आगारात 553 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलंय। यात एकट्या बीड आगारात 53 कर्मचारी निलंबित झाले आहेत। कर्मचाऱ्यांचा केवळ निलंबनच नाही तर सेवा समाप्ती दिली तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। सातारा जिल्ह्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। दहिवडी येथे झालेल्या स्विफ्ट कार आणि ट्रकच्या अपघातात दहिवडीतील 2 युवक जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। दहिवडी इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला। ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे। अपघातात दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात वय वर्ष 22,
स्वयं सुशील खरात वयवर्ष 16 यांचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय दीपक खरात हा जखमी झाला आहे. जखमी सातारा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद शैलेंद्र पंडिरनाथ खरात यांनी दहिवड पोलीस ठाण्यात दिली आहे. कर्जबाजारीपणाचा आणि नापिकीला कंटाळून तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी मागच्या दिवसात आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यातच बँकेचे कर्ज आणि लोकांकडून हातउसने घेतलेले पैसे कसे फेडायचे या विचारातून आरणगाव येथील दिलीप जनार्दन इतापे वयवर्ष 65 या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील आरणगाव येथे घडली. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभराची चिंता वाढली आहे. असे असताना पुन्हा लॉकडाऊन लावले जाणार का असा प्रश्न आता सर्वसामान्याला पडला आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. सध्या तरी लॉकडाऊनची कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही असे टोपे यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात एकही ओमायकॉन या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही. या नव्या व्हेरियंटमुळे जनतेला असे वाटत होते की पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले जाणार, मात्र सध्या तरी लॉकडाऊनची कोणत्याही प्रकारे तयारी नाही. परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांना 7 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल असे टोपे म्हणाले. आणि आता पाहूयात बीड जिल्ह्याची झटपट कोरोना आकडेवारी. आरोग्य विभागाकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 798 जणांच्या अहवालात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 788 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये अंबाजोगाई 1, आष्टी 4, गेवराई 1, केज 1, पाटोदा 1, वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत रहा झुंजाळण्याचा लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.